राजकारणी होणं तसं सोपं नसतं. राजकारणाच्या आयुष्यात कोणतीही घटना घडली की त्याला तर्क वितर्क लावणारे खूप असतात. म्हणजे अगदी आनंद इगेंची केस घ्या, प्रमोद महाजनांची केस घ्या, गोपीनाथ मुंडेंची केस घ्या, किंवा अलीकडेच घडलेली विनायक मेटेंची केस घ्या. अपघात असो वा आत्महत्या, त्याला एक घातपाताचा अँगल सहज लावला जातो. म्हणजे राणे कुटुंबाने शिवसेनेतून बाहेर आल्यानंतर आनंद इगे यांच्या निधनावर अनेक वेळा संशय व्यक्त केला. तसाच संशय गोपीनाथ मुंडे गेले त्यांचा अपघात झाला तेव्हा देखील घेण्यात आला. आणि अलीकडेच म्हणजे प्रमोद महाजन यांच्या यांची जी हत्या झाली तर त्यावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अलीकडेच विनायक मेटेंचा अपघात झाला आणि त्यावेळीसुद्धा असेच नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. आतासुद्धा राज्यात चर्चा सुरू आहे ती अशाच एका प्रकरणाची. हे प्रकरण घडलं 2013 साली आणि हे प्रकरण म्हणजे निखिल खडसे आत्महत्या प्रकरण. निखिल खडसे म्हणजे एकनाथ खडसे म्हणजेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे धाकटे सुपुत्र. 2013 साली मे 2013च्या मे महिन्यात त्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. पण आता अनेक वर्षांनी कित्येक वर्षानंतर तो विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्याचं कारण म्हणजे गिरीश महाजन यांनी अलीकडेच केलेलं एक स्टेटमेंट. आणि बाबा मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही आहे, मुली आहेत, मला सुदैवच आहे, मी खूप आनंदी आहे. पण माझा त्यांना प्रश्न असा आहे की त्यांनाही एक मुलगा होता, त्याचं काय झालं? मग हे त्याचं उत्तर द्यावं. मला खरं म्हणजे हा विषय बोलायचा नाही आहे, पण ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर खडसे साहेबांना एक मुलगा होता, 32-33 वर्षी, त्याचं काय झालं, कशामुळे झालं? पण हाही संशोधनाचा विषय आहे. गिरीश महाजन हे वाक्य माध्यमांसमोर बोलून गेले पण त्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली ती निखिल खडसे यांच्या आत्महत्येची. पण त्यावेळी त्या दिवशी नेमकं काय झालं, निखिल खडसे यांनी आत्महत्या कशी केली, हे जेव्हा घडलं तेव्हा एकनाथ खडसे कुठे होते आणि घरी कोणीच नव्हतं का, असे अनेक प्रश्न पडले आहेत लोकांना, तर जाणून घेऊया. नमस्कार, मी संकेत वरक आणि आपण पाहत आहात ABP माझाचा स्पेशल शो गोष्ट नेत्यांची. निखिल खडसे म्हणजेच एकनाथ खडसे यांचे धाकटे सुपुत्र, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते भाजप भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते आणि जिल्हा परिषदेत ते सदस्य होते. त्या दरम्यान म्हणजे 2013 सालीच त्यांच्या पत्नी रक्षा खडसे त्या देखील जिल्हा परिषदेत आरोग्य सभापती होत्या. 1 मे 2013 एकीकडे महाराष्ट्रात मराठी माणूस महाराष्ट्र दिवस साजरा करत होता तर दुसरीकडे खडसे कुटुंबावर शोककळा पसरली होती. त्या दिवशी सकाळपासून निखिल खडसे हे घराबाहेर होते पण दुपारी अचानक ते आपल्या इनोवा कारमधून कोठाली या गावात त्यांच्या मुक्ताई या निवासस्थानी पोहोचले. ते जेव्हा घरी पोहोचले तर ते नॉर्मल होते, चेहऱ्यावरती कोणताही तणाव नव्हता. आणि जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या आई मंदाताई आणि पत्नी रक्षा खडसे घरी हजर होत्या. घरी आल्यानंतर अर्थात फ्रेश होण्यासाठी ते त्यांच्या बेडरूममध्ये गेले आणि तिथेच ते आराम करत होते. दुसरीकडे एकनाथ खडसे आपल्या जुन्या गावी गेले होते, ग्रामपंचायत सदस्याचं लग्न होतं आणि ते लग्न अटेंड करण्यासाठी एकनाथ खडसे तिथे गेले होते. तर इथे निखिल खडसे घरी आले, आपल्या बेडरूममध्ये गेले आणि त्याचा रेस्ट करत होते. घरी वातावरण नॉर्मल होतं आणि सगळी मंडळी आपल्या कामात व्यस्त होती. पण अचानक एक थरकाप उडवणारा आवाज सगळ्यांच्या कानी पडला. तो आवाज होता गोळीबाराचा आणि तो आला होता निखिल खडसे यांच्या रूममधून. गोळीचा आवाज ऐकताच घरातले ऑफकोर्स घाबरले, सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आणि सर्व धावले ते निखिल यांच्या रूमच्या दिशेने. रूममध्ये शिरताच सर्वांना धक्का बसला कारण समोर दिसणारं दृश्य हे भयानक. निखिल खडसे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या 9mm रिव्हॉल्वरने डोक्याच्या राईट साईडला उजव्या बाजूला स्वतःला गोळी झाडून घेतली होती. घरी फटाफट हालचाली सुरू झाल्या, काहींनी डॉक्टरांना कळवलं, ॲम्ब्युलन्ससाठी फोन केली, तर काहींनी एकनाथ खडसेंना या गोष्टीची माहिती दिली आणि एकनाथ खडसेंनीसुद्धा आपला ताफा पुन्हा मुक्ताईनगरकडे आपल्या घराच्या दिशेने वळवला. दुसरीकडे आता उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ॲम्ब्युलन्स घेऊन खडसेंच्या घरी दाखल झाले. निखिल यांना वाचवण्यासाठी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेणं आवश्यक होतं, त्यामुळे ही ॲम्ब्युलन्स थांबली ती थेट गोदावरी मेडिकल कॉलेजच्या कंपाऊंडमध्ये.
खडसेंच्या घरापासून 50 किलोमीटर दूर. डॉक्टरांनी देखील आता उपचार सुरू केले होते आणि ही बातमी आता देशभरात झाली होती. जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते आता हॉस्पिटलसमोर जमा होऊ लागले होते. त्या घडीची ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होती. निखिल यांना हॉस्पिटलमध्ये आणून आता 35 मिनिटं झाली होती आणि त्यांना वाचवण्याचे डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत होते. पण अचानक एक बातमी समोर आली आणि खडसे कुटुंब हादरलं. ठीक 6:05 निखिल खडसे यांचं निधन झालं. त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुढे काही दिवसांनी हा विषय इतर बातम्यांमध्ये इतर घडामोडींमध्ये डायल्यूट झाला. या विषयावर चर्चा होणं बंद झालं. दुसरीकडे एकनाथ खडसेसुद्धा आपल्या डेली रुटीनमध्ये राजकारणात समाजकारणात व्यस्त झाले. पण पुढे 7 वर्षानंतर अजून एक मोठी घटना घडली आणि ती म्हणजे एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादीचं घडाय आपल्या मनगटी बांधलं आणि त्यामुळे अर्थात भाजप आणि खडसेंमध्ये गरमागरमी सुरू झाली. आणि याच गरमागरमीमुळे पुन्हा चर्चेत आला तो निखिल खडसे यांच्या आत्महत्येचा विषय. आता गिरीश महाजन यांनी केलेली टीका ही फार गंभीर आहे. त्यांना नेमकं काय म्हणायचं किंवा ते काय सांगू इच्छितात हे अर्थात आपल्याला माहीत नाही आहे. पुढे काय होईल हे देखील माहीत नाही. पण सध्या तरी या विषयाची राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे आणि राज्यातही हा विषय आता चर्चेचा विषय बनलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.